ठाकरेंच्या शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. सर्व आमदार खासदार या बैठकीला उपस्थित राहतील. लोकसभा निवडणूक आणि आगामी विधानसभेबाबत या बैठकीमधनं चर्चा होणार असल्याचं कळत आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेची आज होत असलेली ही महत्त्वाची बैठक आणि या बैठकीला आमदार आणि खासदार हे सगळेच उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि त्यासोबतच आगामी विधानसभेबाबत या बैठकीमधनं चर्चा होण्याची शक्यता आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटामधनं समोर येणाऱ्या या हालचाली, ठाकरेंच्या शिवसेनेची आज महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडणार आहे. मुंबईमध्ये ही बैठक होती आणि याच विषयी अधिक बोलूया. चेतन सावंत आपले प्रतिनिधी सोबत आहेत. चेतन, ठाकरेंच्या शिवसेनेची आज होत असलेली ही बैठक, काय प्रमुख अजेंडा, काय महत्त्वाचे मुद्दे आजच्या या बैठकीतनं दिसत आहेत? गुरु, ठाकरेंच्या शिवसेनेची ही जी आज बैठक आहे, खरं तर महत्त्वपूर्ण बैठक म्हणून पाहिलं जात आहे. आज दुपारी 12:30 दादर शिवसेना भवन इथे ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला सर्व आमदार आणि लोकसभा निवडणुकीत आता नवनिर्वाचित खासदार जे निवडून आले ते देखील उपस्थित राहणार आहे. खरा अजेंडा असेल या बैठकीचा येणाऱ्या विधानसभा निवडणुका, कारण आपण पाहिलं तर येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये आचारसंहिता लागू शकते विधानसभा निवडणुकींची, आणि त्या संदर्भात दक्षता घेण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे. ज्याप्रमाणे लोकसभेचा निकाल लागला आहे महाविकास आघाडीच्या बाजूनी, मात्र लोकसभेचा निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूनी लागला असला तरी ठाकरेंच्या शिवसेनेला पाहिजे तसं यश मिळवता आलं नाही आहे. कुठेतरी ठाकरेंच्या शिवसेना मागे पडलेली पाहायला मिळते आहे, कारण की महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त जागा ह्या ठाकरेंच्या शिवसेनेने घेतल्या होत्या. 21 जागेंवर ते निवडणूक लढवत होते आणि त्यांच्या 8 जागा ह्या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत ही जी बैठक आहे ही आढावा बैठक आहे, आणि या बैठकीनंतरच की नेमकी मतं कुठे पडली, जसं की आपण पाहिलं असेल तर वरळी असेल, गोरेगाव असेल, भांडूप असेल, जिथे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत, नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्याच मतदारसंघात भाजपला देखील समसमान मतदान पडलेलं आहे. आणि ही कुठेतरी एक धोक्याची घंटा असल्याची ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने ही बैठक बोलवण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेचं संपूर्ण हे निष्कर्ष काढण्यात येणार आहे या बैठकीत. अर्थात त्यामुळे या बैठकीमधून नेमकी काय बातमी समोर येते बघावं लागेल. धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.